एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल थर्डमध्ये आपल्याला जी काही लेन इक्वेशन्स दिलेले आहेत त्या लेनिअर इक्वेशनमध्ये आपल्याला कोपिशन्स आणि कॉन्स्टंट हे फ्रॅक्शनच्या स्वरूपात दिलेले आहेत मग जर ही लेनिअर इक्वेशन्स आपण ॲज इट ई जर यूज केली तर पुढे जाऊन कॅल्क्युलेशन आपलं टफ होईल मग त्यासाठी आपल्याला पहिल्या स्टेपमध्येच ही इक्वेशन सिम्प्लिफाय करा लागतील मग जर आपल्याला फर्स्ट इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं असेल तर या ठिकाणी जर आपण चेक केलं तर एक सापिशनला आहे अप वन अपॉइंट थ्री आणि या ठिकाणी कॉन्स्टंट आहे टेन अपॉन थ्री म्हणजे दोघांच्याही छेदामध्ये थ्री आहे आणि जर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला थ्रीनं इक्वेशनच्या बोथ साईडला मल्टिप्लाय करावं लागेल जर आपण एल एच एस साइडला थ्रीनं मल्टिप्लाय केलं तर ह्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी जर थ्रीनं मल्टिप्लाय केल्यानंतर थ्रीला थ्री कॅन्सल होईल पण वायच्या च्या ठिकाणी थ्री एक्स्ट्रा येईल म्हणजे एक्स प्लस थ्री वाय ही आपली एल एच आणि राईट साइडला आपण जर चेक केलं तर थ्री इन टू थ्री थ्री अपॉन ऑन एकमेकाला कॅन्सल होईल शिल्लक राहील फक्त टेन आणि हे आपलं या सोल्युशन मधलं फर्स्ट इक्वेशन असेल अशाच प्रकारे आपण सेकंड साठी करू शकतो या ठिकाणी आपल्याला फोर न मल्टिप्लाय करावं लागेल मग जर फोर न आपण एकशा ठिकाणी जर मल्टिप्लाय केलं फर्स्ट टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर टू एक्स इंटू फोर काय होईल एट एक्स प्लस या ठिकाणी अपॉन ऑन फोर इन्टू फोर कॅन्सल होईल फक्त शिल्लक राहील वाय आणि इलेव्हन अप ऑन फोर इन्टू फोर फोर ला फोर कॅन्सल रिमेनिंग हे आपलं इक्वेशन सेकंड आता आपल्याला इक्वेशन वन इक्वेशन टू भेटलेलं आहे मेथड कोणती वापरायची आहे इलिमिनेशन जर आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरायची असेल तर <coughs> एक तर एक्स चे सेम पाहिजेत किंवा वायचे कोविशन सेम पाहिजेत जर आपण चेक केलं तर एक्स चा कोपेशन या ठिकाणी वन आहे आणि ह्या ठिकाणी एट आहे म्हणजे डिफरंट आहेत तसंच वायचं जर चेक केलं तर ह्या ठिकाणी थ्री आहे या ठिकाणी वन आहे म्हणजे इथं पण डिफरंट आहे दोन्हीपैकी एकाच जरी आपल्याला कोविशन सेम करणं गरजेचं आहे जर आपण नंबर चेक करत ह्या ठिकाणी एट आहे थ्री आहे दोन्ही जर कम्पेअर केला तर हा थ्री सिंपल आहे छोटा आहे त्यामुळे आपण थ्री कोविशन दोन्हीचा म्हणजे वायचा कोविशन आपण सेम करून घेऊया मग जर आपल्याला वायचा कोविशन सेम करायचं असेल तर ह्या ठिकाणी सेकंड इक्वेशनलाही थ्री न मल्टिप्लाय करावं लागेल मग जर आपण सेकंड इक्वेशनला थ्री न मल्टिप्लाय केलं तर सेकंड इक्वेशन मॉडिफाय होईल कशाप्रकारे थ्री इंटू एट ट्वेंटी फोर एक्स या ठिकाणी थ्री इंटू वाय थ्री वाय आणि इलेवन इंटू थ्री थर्टी थ्री हे आपलं इक्वेशन टू मॉडिफाय करून भेटलेलं इक्वेशन नंबर थ्री या ठिकाणी आपण वायचा क्वेप्शन थ्री वाय करून घेतलेला आहे वायचा क्वेप्शन थ्री करून घेतलेला आहे आणि इक्वेशन वनमध्ये पण काय आहे थ्री वाय म्हणजे प्लस थ्री वाय प्लस थ्री वाय म्हणजे वाय आपला आता सेम तयार झालेला आहे तर या ठिकाणी जर आपल्याला इल्युमिनेशनने जर वापरायचं असेल तर वाय तर कॅन्सल करावं लागेल आणि वाय कॅन्सल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ह्या दोन इक्वेशनची सबस्क्रॅपशन करावं लागेल इक्वेशन थ्री ह्यामध्ये नंबर्स मोठे आहेत त्यामुळे आपण इक्वेशन थ्रीमधून इक्वेशन वन हे काय करूया सबस्क्राईब करूया त्यामुळे काय होईल ट्वेंटी फोर एक्स मायनस एक्स ट्वेंटी थ्री एक्स थ्री वाय मायनस थ्री वाय झिरो थर्टी थ्री मायनस टेन ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री एक्स इक्वल टू ट्वेंटी काय एक्स इक्वल टू ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेंटी थ्री एक्स इक्वल टू वन म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट व्हॅरेबल व्हॅल्यू भेटली आहे सेकंड व्हॅरियबलची आपल्याला व्हॅल्यू करायची असेल तर आपल्याला ऑप्शन आहेत इक्वेशन वन इक्वेशन टू इक्वेशन थ्री या तीन इक्वेशन पैकी जे इक्वेशन तुम्हाला सिंपल वाटेल कॅल्क्युलेशनला एजी जाईल त्या इक्वेशन मध्ये तुम्ही या एक्स ची व्हॅल्यू पुट करू शकता माझ्या माझ्यामध्ये इक्वेशन वन सिम्पल आहे एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन या इक्वेशनमध्ये आपण एक्स इक्वल टू वन व्हॅल्यू पोट करणार आहोत मग एक्स इक्वल टू वन प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन थ्री वाय प्लस वन त्या साईडला शिफ्ट झाला मायनस वन टेन मायनस वन नाईन म्हणजेच काय थ्री वाय इज इक्वल टू नाईन वाय इक्वल टू नाईन बाय थ्री वाय इक्वल टू थ्री हा आपला सेकंड व्हॅरिएबल या ठिकाणी आपला ऍन्सर कम्प्लीट झालेला आहे एक्स इक्वल टू वन वाय इक्वल टू थ्री इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस डिनियर इक्वेशन्स